नमस्कार, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर 3 टप्प्यात, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळातील लक्षणं. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर करा हिट चॅनलचे व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी. करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळात जी काही लक्षणं दिसतात त्याच्यावरून सुद्धा तुम्ही अंदाज लावू शकता की तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही. होम प्रेग्नन्सी किट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्याच्यानेही प्रेग्नन्सी आहे की नाही कळतं. बऱ्याचदा असं होतं की काही जणांना त्याचे रिझल्ट्स उशिरा येतात, जसं की 1.5 महिन्यांनी कळतं प्रेग्नन्सी आहे की नाही, 2 महिन्यांनी कळतं. पण सुरुवातीच्या काळामध्ये या पिरियडमध्ये अशी काही लक्षणं आहेत जी जाणवली की तुम्हाला कळू शकतं की तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही. सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे क्रॅम्पिंग्स. साधारणतः 3र्या आठवड्यामध्ये, म्हणजे जेव्हा आपला ओव्ह्युलेशन पिरियड असतो तेव्हा पोटामध्ये चमकणं, दुखल्यासारखं होणं, पोटात क्रॅम्प्स येतात. मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेससुद्धा क्रॅम्प्स येतात, सो दोन्हीमध्ये हे लक्षण कॉमन आहे. त्यानंतर दुसरं लक्षण आहे ते म्हणजे इम्प्लांटेशन ब्लीडिंग. साधारणतः 4र्या आठवड्यामध्ये हे लक्षण दिसून येतं. ही जी लक्षणं आहेत ही सगळ्यांमध्ये सारखीच असतात किंवा सगळ्यांमध्येच दिसून येतात असं काही नाही आहे. काही जणांना ही लक्षणं दिसून येतात, काही जणांमध्ये कोणतंच लक्षण दिसून येत नाही. पण नॉर्मली ही लक्षणं आहेत प्रेग्नन्सीची. इम्प्लांटेशन ब्लीडिंग 4र्या आठवड्यामध्ये होतं. गर्भ जेव्हा गर्भाशयाला अटॅच होतो तेव्हा तिथे जे ब्लड असतं त्याचा रक्तस्त्राव होतो, ब्लीडिंग होतं, ते त्याला म्हणतात इम्प्लांटेशन ब्लीडिंग. हे साधारणतः काही मिनिटांपासून ते 48 तासांपर्यंत राहतं, हलका फ्लो असतो. पण जर पिरियडपेक्षा जास्त हेवी फ्लो झाला, क्लॉटिंग्स जास्त असले तर मात्र तुम्ही त्वरित डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. त्यानंतरचं सिम्प्टम आहे ते म्हणजे ऑफकोर्स मिस्ड पिरियड. बऱ्याच जणींना त्यांचा पिरियड मिस झाल्यानंतर कळतं की त्या प्रेग्नंट आहेत की नाहीत. साधारणतः पिरियड मिस झाल्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सी किट घरी आणून प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता. प्रेग्नन्सी टेस्ट घरी कशी करायची यावरती एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, वरती आय बटनवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर पुढचं लक्षण आहे ते म्हणजे मॉर्निंग सिकनेस. सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवणं. आपलं शरीर एका नवीन जीवाची निर्मिती करत असतं, ती निर्मितीची प्रक्रिया, त्यामध्ये आपलं शरीर खूप थकतं आणि त्यामुळे सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवणं हे एक लक्षण आहे. त्यानंतरचं लक्षण आहे ते म्हणजे ब्रेस्ट चेंजेस. ब्रेस्टमध्ये टेंडरपणा येणं, सूज येणं, एरोलाजमध्ये डार्कनेस येणं, एरोलाचा कलर चेंज होणं हे देखील एक लक्षण आहे. त्यानंतरचं लक्षण आहे ते म्हणजे फ्रिक्वेंट युरिनेशन. जसं की आपण जेव्हा प्रेग्नंट असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये द्रव पदार्थांची जास्त निर्मिती होते, त्यामुळे सुद्धा सारखं युरिनला जावं लागतं. आणि दुसरं ते म्हणजे जसा जसा गर्भाशयाचा आकार वाढत जातो तसं तसं ब्लॅडरवरती प्रेशर येतं, त्यामुळे सुद्धा सारखं सारखं युरिनला जावं लागतं. त्यानंतरचं लक्षण आहे ते म्हणजे नॉसिया, मळमळ किंवा उलटी होणे. बऱ्याच जणींमध्ये हे पहिल्या तिमाहीमध्ये, म्हणजे साधारणतः सुरुवातीचे 3 महिने हे लक्षण दिसतं. काही जणींना 9 महिन्यांपर्यंत उलटीचा त्रास होतो आणि काही जणींना हा त्रास होत नाही. ज्यांच्यामध्ये हा त्रास दिसून येतो त्यांच्यामध्ये HCG प्रेग्नन्सी हार्मोन्स जे आहेत त्यांची लेवल जशी जशी वाढेल तसं तसं मळमळ होणं, उलटी होणं हा त्रास वाढत जातो. अगदी आपल्याला सुरुवातीला ज्या गोष्टींचे वास आवडतात मे बी त्या वासांमुळे सुद्धा कधी कधी त्रास होऊ शकतो. पण जर मळमळ आणि उलट्यांमुळे कंटिन्यू 6 तासांपर्यंत जर तुम्ही काही खाऊ शकले नाही, काही पाणी वगैरे पिऊ शकले नाही तर मात्र त्वरित डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. त्यानंतरचं सिम्प्टम आहे, लक्षण आहे ते म्हणजे हार्टबर्न, जळजळ होणं, त्याला आपण ॲसिड रिफ्लक्स पण म्हणतो. जेवणानंतर याचा त्रास होतो, साधारणतः रात्रीच्या वेळी जास्त जळजळ होते. त्यासाठी तुम्ही मसालेदार पदार्थ, जास्त अति तिखट खाणं हे आहारातून टाळलं पाहिजे. त्यानंतर पुढचं लक्षण आहे ते म्हणजे मूड स्विंग्स. प्रेग्नन्सीमध्ये मूड सतत बदलत राहतात. कधी कधी आपल्याला आनंदी वाटतं, कधी कधी चिडचिड होते, राग येतो, कधी भीती वाटते, कधी कधी एक वाईट वाटतं, म्हणजे इमोशन्स आपले सतत बदलत राहतात. त्याच्यामागे कारण आहे जे हार्मोन्स चेंज होतात प्रेग्नन्सीमध्ये, ते दुसरं आहे ते म्हणजे आपल्या झोपेच्या चुकीच्या सवयी. त्यानंतर आपल्या आयुष्यात असलेला ताणतणाव. प्रेग्नन्सी, पूर्ण प्रेग्नन्सीचा पिरियड किंवा त्याआधीचा जो पिरियड आहे त्यामध्ये आपल्याला अगदी तणावमुक्त राहायला हवं, कारण याचा आपण जेवढा ताणतणाव घेऊ त्याचा सगळा परिणाम होतो तो बाळावरती.
त्यानंतर प्रेग्नन्सीचं पुढचं लक्षण आहे ते म्हणजे प्रेग्नन्सी हेडॅक. प्रेग्नन्सीमध्ये डोकेदुखीचा सुद्धा बऱ्याच जणांमध्ये त्रास होतो. त्याच्यामागे देखील कारण आहे हार्मोनल चेंजेस, आपल्या झोपेच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप असणं, शांत न झोप येणं, त्यामुळे सुद्धा डोकेदुखी होते. त्यानंतर आहे ते म्हणजे ब्लीडिंग गम्स. बऱ्याच जणींमध्ये हिरड्यांना सूज येणं, हिरड्यांमधून रक्त येणं, अगदी सेन्सिटिव्ह होणं हे लक्षण दिसून येतं. त्यासाठी प्रॉपर हायजीन फॉलो करणं गरजेचं आहे. ही सगळी आहेत प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळात दिसणारी लक्षणं. मी तुम्हाला व्हिडिओजमधून जी माहिती देत असते त्या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.